गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूरमध्ये उन्हाचा जो प्रकोप वाढला आहे, तसेच ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना सुद्धा उन्हात काम करावं लागत आहे. त्यामुळे नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी एकूण 21 सिग्नल बंद केले आहेत. चला तर बघूया ट्रॅफिक पोलिसांची ही कामगिरी. महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे, तर विदर्भ म्हटलं की येथे सूर्यदेवाचा प्रकोप जास्तच असतो. वाढती ऊन तसेच वाढत्या तापमानात ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना उभे राहून सतत काम करावे लागते, तर नागरिकांना देखील होणारा त्रास बघता नागपूर ट्रॅफिक पोलीस यांनी नागपुरातील ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकीधारक या कडक उन्हात विशेषतः सिग्नलवर त्यांची वाईट अवस्था होते, म्हणून पोलिसांनी सर्व सिग्नलचा अभ्यास केला असता जिथे दुपारच्या वेळी ट्रॅफिक कमी असते आणि जिथे गर्दी किंवा ट्रॅफिक जाम होणार नाही असे 21 सिग्नल तपासले. त्यानुसार 12 ते 4 या दरम्यान बंद ठेवण्यात आलाय. जेव्हा उन्हाचा प्रकोप कमी होईल तेव्हा त्यावर पुनर्निर्णय घेऊ, अशी माहिती ट्रॅफिक DCP सारंग आवड यांनी दिली. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूर शहरामध्ये उन्हाचा जो प्रकोप वाढलेला आहे ते पाहता आणि आमच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा बाहेर उन्हामध्ये काम करावं लागतं ते पाहता आम्ही एक साधारणपणे असा एक अंदाज घेतला की हीच परिस्थिती जे लोक दुचाकीधारक विशेषतः सिग्नलवरती उभे राहत असतील त्यांची हीच अवस्था होत असेल जी माझ्या अंमलदारांची होते. म्हणून आम्ही पूर्ण शहरातल्या सर्व सिग्नलचा अभ्यास केला, असे सिग्नल्स पाहिले की जिथे दुपारच्या वेळी ट्रॅफिक कमी असतं उन्हामुळे ते अजून कमी होईल आणि तिथे जर सिग्नल बंद केला आपण तर विशेष गर्दी किंवा ट्रॅफिक जॅम होणार नाही असे एक 21 सिग्नल आम्ही आयडेंटिफाय केले आणि त्याच्यानुसार त्यांना 12 ते 4 आम्ही गेले 2 दिवसापासून बंद करत आहोत. तो प्रायोगिक तत्वावरती आहे पण मला वाटतं की गेले 2 दिवसाचं अंदाज पाहता तसं तिथे काही मोठा ट्रॅफिकचा इश्यू किंवा प्रॉब्लेम होत नाही आहे. जेव्हा हा उन्हाळा संपून जाईल, उन्हाचा प्रकोप थोडा कमी होईल, तेव्हा आम्ही पुन्हा त्याच्यावरती पुनर्निर्णय घेऊया. VKB न्यूजसाठी रोशन बोगडेसोबत वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.